आणि आता बातमी आहे संगमनेर मधून, कारण संगमनेर मध्ये विखे आणि थोरात संघर्ष टोकाला जाताना पाहायला मिळतोय. काँग्रेस आणि विखेंच्या समर्थकांकडून आंदोलन केलं जात आहे. सुजय विखे आणि वसंतराव देशमुखांच्या फोटोला जोडे मारण्यात आलेले आहेत. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी आता जोर धरू लागलेली आहे. जयश्री थोरात यांच्या बद्दल आक्षेपार्ह टीका करण्यात आली, विधान करण्यात आलं आणि त्यानंतर आता संगमनेर मध्ये वाद उफाळलेला पाहायला मिळतोय. विखे आणि थोरातांमध्ये या आधीपासूनच वाद आहे, संघर्ष आहे, मात्र हा वाद आता टोकाला जाताना पाहायला मिळतोय. आणि या वक्तव्यानंतर, या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक झालेली पाहायला मिळाली होती. काँग्रेसच्या वतीने वाहनांची तोडफोड करण्यात आली, जाळपोळ करण्यात आली, पोलिसांनी कारवाई सुद्धा केलेली आहे. मात्र या घटनेचे पडसाद अधिकच उमटताना पाहायला मिळत आहे. दोन्ही बाजूकडून आंदोलन करण्यात येत आहे. त्याचबरोबर सुजय विखे पाटील यांच्या फोटोला जोडे मारण्यात येत आहेत. ज्या लोकांनी एक तर बोललेले आहेत ते त्यांना सजा भेटलीच पाहिजे, कारण खरंच म्हणजे हा प्रश्न माझ्या एकटीचा नाही आहे. हा प्रश्न राजकारणामध्ये येणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी खरं हा एकदम गंभीर्याचा प्रश्न आहे, कारण मुलींनी का बरं यावं मग राजकारणामध्ये, पालक का बरं त्यांना पाठवतील राजकारणामध्ये. मी फाईट करणार आहे, मी ह्या मुलींसाठी फाईट करणार आहे ज्यांना राजकारणामध्ये येण्याची इच्छा असेल. आणि खरंच राजकारण हे जे आहे ना, ह्याची पातळी सोडून कधीच बोललं नाही पाहिजे. आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जयेश सावंत. जयेश, संगमनेर मध्ये आताची परिस्थिती काय आहे? प्रज्ञा, एकंदरीत कालचं जे वादग्रस्त वक्तव्य आहे त्या वादग्रस्त वक्तव्याने थोरात आणि विखे यांच्या वादात तिसऱ्या पिढीमध्ये तेलाची भूमिका केलेली आहे. मुठीत भडका या ठिकाणी झालेला आहे. वाद हा विकोपाला गेलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दोन्ही तालुक्यातलं जे राजकारण आता ते ढवळून निघण्याचे चिन्ह दिसत आहेत. कालचं जे वादग्रस्त वक्तव्य झालं त्यानंतर आक्रमक झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जे आहे गाड्यांची तोडफोड केलेली आहे. जवळपास 10 ते 12 गाड्यांची तोडफोड आणि 2 गाड्या ज्या आहेत त्या जाळलेल्या आहेत. या घटनेनंतर मोठा जमाव जो आहे हा संगमनेर तालुका पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाला आणि या प्रकरणी 3 विविध असे कलमांवर 3 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर एकीकडे महाविकास आघाडी महिलांचा सन्मान करण्यासाठी जो लाडकी बहीण योजना आणते, महिलांसाठी विविध कार्यक्रम घेतात, मात्र त्याच महा युतीच्या स्टेजवरती एका नेत्याच्या स्टेजवरती एक अशा पद्धतीने खालच्या पातळीवर जाऊन महिलांवर टीका करणं हे कितपत योग्य आहे असा एक सवाल या निमित्ताने उपस्थित आणि यामुळे पाहायला गेला तर महायुतीकडून लाडक्या बहिणीचा जास्तच प्रचार प्रसार करताना पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर दुसरीकडे टीका, आक्षेपार्ह टीका केल्यानंतर सुजय विखे आता निशाणावर आहेत, या संदर्भात अधिकची माहिती. नक्कीच, या गेल्या आठवड्याभरापासून सुजय विखे यांनी संगमनेर तालुक्यात 4 जंगी सभा घेतल्या आणि सुजय विखे हे संगमनेर मधून विधानसभा लढवणार असल्याचं चर्चा होत असताना त्यांना मिळत असलेल्या प्रतिसादानंतर ही जी घटना आहे ती नक्कीच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला कुठेतरी धक्का देणार किंवा विधानसभेच्या निवडणुकीत उतरण्याचं जे स्वप्न आहे ते कुठेतरी भंग करण्यासारखी ही घटना आहे. आणि यामुळे म्हणजे एक राजकीय धक्का बसू शकतो आणि ही जी सगळी घटना झालेली आहे आणि त्याच्यातून जो रोष निर्माण झालेला आहे महिलांमध्ये तो प्रत्यक्षाने समोर येतोय. तो विशेषतः महिलांमध्ये तो रोष बघायला मिळतोय. मोठ्या प्रमाणात महिला ज्या आहेत त्या पोलीस ठाण्याबाहेर त्या गुन्हा दाखल करण्यासाठी होत्या. आज महिलांनी संगमनेर मध्ये या ठिकाणी जे आहेत आंदोलन करत त्यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केलेलं आहे. प्रज्ञा जी, धन्यवाद जयेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.